आणि भजन शांतता पूर्वक शेवटला गेलं पाहिजे अशी ज्यांनी जी कमिटी गठित केलेली आहे त्या कमिटीचे प्रमुख म्हणा सदस्य म्हणा किंवा मार्गदर्शक म्हणा आमचे शिवचरण पाटील असतील किंवा नारायण पाटील वसुरी असतील यांनी तुम्हाला सूचना देताना एक अशी सूचना दिलेली आहे तुम्ही विषय ठेवा उदाहरण द्या दृष्टांत सांगा त्या दृष्टांताचा सिद्धांत सांगा सांगत असताना तुम्हाला प्रमाण ही एक वस्तू आवश्यक आहे बरोबर ज्या विषयाला प्रमाण नाही ते तुमचा विषय ग्रहित धरल्या जाणार आपल्याकडे त्याचं नाव विषय रूप म्हणून आलेलं आहे पण तो प्रश्न आहे असं माझं म्हणणं आहे त्याही बाबतीमध्ये शिवचरण पाटलांनी एक शब्द बोलले तुम्ही परीक्षा द्या मार्क आम्ही मार्क नाही पेपर तुमचा आमच्या हातात येईपर्यंत तुम्हाला सुट्टी नाही बरोबर आहे मार्क आम्ही दे ना मार्क पब्लिक देईल पब्लिक तुम्हाला आमचा पेपर तुमच्या हातात येईपर्यंत तुम्हाला सुट्टी नाही असं तुमचं वाक्य आहे चांगलं वाक्य आहे वाटल्यास आता मी त्यावेळेस लिहिलो नाही पण आता बसल्या ठिकाणी लिहून घेतो माझ्यासाठी तरी ते आवश्यक आहे पण प्रपंच आत्मक परमेश्वर आणि प्रपंच विरहित परमेश्वर असे आपण दोन बाजू बघितल्यात यासाठी प्रमाण कोणी ऐकलं असेल तर उदाहरण करण्याचं सांगा आम्ही ऐकले म्हणून मी विषयाचा स्वीकार करतो पण त्या बाबतीमध्ये प्रमाण आलेलं नाही जोपर्यंत प्रमाण येणार नाही तोपर्यंत विषयाची बाजू मी उचलणार नाही कारण या गावकऱ्यांनी जी संहिता घालून दिली या गावकऱ्याला माझा शब्द आहे तुमच्या संहितेचं उल्लंघन आलेगावचा गोविंदराव करणार नाही तुम्हाला मी शब्द दिलाय पदार्थ विरहित परमेश्वर आणि पदार्थ आत्मक परमेश्वर मग पदार्थ आत्मक परमेश्वर असलेला मग त्या बाबतीत आपल्याकडून प्रमाण आलेलं नाही पण त्याच्या बाबतीमध्ये सांगून जातो मी लिहून घेतलंय सगळं तुम्ही ज्या पांडुरंग विठ्ठल परमात्मा स्वरूपाचं भजन करता तो काय पदार्थ विरहित आहे का पदार्थ आत्मक आहे बाजू ठेवत असताना पदार्थ विरहित आणि पदार्थ आत्मक दोन बाजू त्यांनी ठेवल्या मग त्यांनी जे भजन करतात ते पदार्थ आत्मक होय की पदार्थ विरहित होय मग जर कोणत्यातही तो देव असे होत नसेल तर न्याय नित्य असे सांगते की तुम्हाला एका संप्रदायाची बाजू घेऊन विषय ठेवण्याचा कुठलाही अधिकार नाही प्रामाणिकपणाने हे माझं मत तुमच्या पुढे व्यक्त करताय राहिली दुसरी बाजू तुम्ही पदार्थ विरहित परमेश्वराचं भजन करता की पदार्थ आत्म परमेश्वराचं भजन करता आपली बाजू स्पष्ट करा त्यानंतरची बाजू मी घेतो ते तुम्ही बाजू स्पष्ट केली पाहिजे कारण तुमच्यावरही अन्याय होणार नाही आणि तुम्हाला अजून एक गोष्ट माझ्या सोबतचा जोडीदार म्हणून सांगतो कुठल्याच प्रकारचं गालबोट माझ्याकडून लागणार नाही संप्रदायाला नाही देवी दैवताला नाही ग्रंथाला नाही की भजनी मंडळाला नाही भजनी मंडळाच्या प्रमुखाला नाही पण तुम्ही तुमची बाजू अगोदर स्पष्ट करा स्पष्ट केल्यावर राहिलेल्या बाजू उचलण्याचा प्रयत्न माझा राहील पण प्रमाण देऊन ही आमचा पदार्थ आत्मक होय किंवा ही पदार्थ विरहित होय असं प्रमाण पाहिजे उचलताना आणि विषय ठेवताना तुम्हाला जे प्रमाण आवश्यक होतं ते दुसऱ्या पाऱ्यामध्ये तुम्ही दिलं पाहिजे मी माझ्या दत्तप्रभूची
मला बाजू मांडतो मी की कशी मांडायची पदार्थ आत्मक मांडायची पदार्थ विरहित मांडायची दत्त प्रभू कोण्या तुलनेत बसतात त्या बाबतीमध्ये मी बोलणार आहे. आणि ज्या बाबतीमध्ये आपण त्या ज्या भगवंताच्या पदार्थ आत्मक पदार्थ विरहिताबद्दल बोलणार आहात त्याला तरी निर्गुणपूरचा रहिवासी अशा प्रकारचं नाम विधान अनेक ठिकाणी आलेलं आहे. त्याचे पुरावे माझ्याकडे आहे. मग तो कसा पदार्थ विरहित येतो आणि कसा पदार्थ आत्मक येतो याही बाबतीमध्ये आपल्याला गोड चिंतन करायचं. कसं शिवचरण पाटील गोड गोड म्हणून आता या बाबतीमध्ये राहिलेला विषय पुढल्या पाड्यात सांगतो. आपल्याला आहे द्रौपद घ्या आणि बंद कर. त्या बाबतीमध्ये एक गोष्ट विसरून राहिली माझी. सांप्रदायिक टीका आत्मक नाही. आपल्याला देवामध्ये चिंतन करायचं. युगे 28 पिठेवरी उभा असलेला भगवंत त्या बाबतीमध्ये चिंतन करत असताना तो निर्गुणाचा सगुण कसा झाला आणि कोण्या युगात झाला. आपण 28 युगाची मांडणी करतो. मग तो त्या युगामध्ये सगुण होत असताना पदार्थ विरहित सगुण झाला की पदार्थ आत्मक सगुण झाला. एक त्या बाबतीमध्ये कोण्या युगात झाला परत कोण्या अवतारामध्ये. कारण अर्जुनाला उपदेश करत असताना गीतेमध्ये भगवान श्री कृष्ण सांगतात की हे ज्ञान मी तुला पाठीमाग निरूपण केलेलं आहे. आणि निरूपण करत असताना तुम्ही जे आता त्याला विषय म्हणा प्रश्न म्हणा काही म्हणा त्याची बाजू त्या ठिकाणी सविस्तर रूपाची मांडली ते किती तुम्ही त्याला बारकाव्याने बघता. मी विषय का ठेवलो त्या ठिकाणी तुमच्या बोलण्याचा काहीतरी थोडा 5% तरी संदर्भ लागतो आणि त्याची मला जाणीव आहे. तुम्ही प्रमाण देऊन विषयाची सुरुवात करा. गावकऱ्यांनी जी बाजू घालून दिली त्या बाजूचं माझ्याकडून उल्लंघन होणार नाही. प्रमाण आलं तर विषयाची अरे गावचा गोविंदराव निर्भीडपणाने विषय स्वीकारणार आहे. अजिबात गरम नाही काहीच नाही. समोरचा भजी मंडळाचा प्रमुख मी आज त्याला भावाप्रमाण मानलेला आणि भावाप्रमाणेच त्या माणसासोबत रीती रिवाज नीती प्रमाणात माझं भजन होणार आहे. म्हणून या ठिकाणी हे घडलीला I'm sorry.